महाराजांनी काय कुठल्या पद्धतीच्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, एकदा फक्त वाचायच्या. त्याच्यानंतर मग इथे शहाणपणा शिकवायला उभा राहिलेला मी हा किती चुकीचा आहे हे तुमच्या लक्षात येतो. मी म्हणजे कोणी इथून बोलणारा त्याच्यासाठी महाराज. बाकीच्या गोष्टी म्हणजे इतिहासामध्ये फक्त अफजल खानाला मारला एवढंच इतिहास संपत नाही. इतिहास तिथून सुरू होतो. तिथे ती घटना संपल्यानंतर मग ज्या पद्धतीनं कसली मोळी बांधलेली आहे स्वराज्यासाठी, एकट्या दुकट्याचं काम नाही आहे हे, आणि हे तेव्हा जाणलेलं आहे त्यांनी. राजकारणामध्ये सरतेशेवटी तेच आहे की तुम्ही कशी ती मोळी बांधताय, कशा लोकांना तुम्ही आपलेसे करताय, हे काम एकट्याला जमणार होतं का तुला? कुठे आहे प्रल्हाद? जमलं असतं का एकट्याला? सगळ्यांनी मिळून ज्यावेळी तुम्ही एकत्र आला, कुठला पक्ष काय जात भीत धर्म आपल्याला माहिती नाही, आपण करायचं संपलं. इथली माणसं माझी आहेत, त्यांच्या सोयी, त्यांची शिकवण, त्यांच्या गरजा त्या मी पाहायची. आम्हाला सोपं जातो नट म्हणून काय, मला पटकन मी अगदी छानपैकी तुम्हाला आमचं कसं असतं बघा. जितेंद्रिया धर्मपरहा स्वाध्याय निरता सुची काम क्रोध वश यस्य तम देवो ब्राह्मणं विदु, हे पाठ केलेलं आहे. तुम्हाला वाटतो वा काय नाना संस्कृत बोलतो. संस्कृत नाही, पाठांतर. त्याचे पैसे मिळतात, पोट भरतं त्यांनी माझ्या. अल्ला ला इला इला हयूल कयूम लाता खुज सेन तू वला यमुल लहुई आयतल कुर्सी आहे. बिस्मिल्लाह रहमान रहीम अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमिद्दीन या खाना बदो या खानस्तईन आयतनस सिरातल मुस्तकीम सिरातल लजीना अलामता अलहीम गरील मग्दुबे अलहीम वलद्वाली नामेन. सोपं आहे हो पाठ करायचं, पण हे तसंच आहे ना. ओम भूर भुवस्व तुमचे आरोह अवरोह तसेच आहेत सगळे. बिस्मिल्लाह रहमान रहीम सगळे आरोह होते. आतली कुठेतरी एक शुद्धीकरण आहे त्यातलं. ज्या दिवशी आपण एकमेकाला तितक्या प्रेमानं मिठी मारू ना, सगळी किलमिश अशी दूर होतील. फक्त ते एवढीशी ती जागा आहे, ते तेवढं जवळ येणं फार गरजेचं, आणि ते येणार तुम्ही.